नमस्कार, मी सौनैना शेखर परमल, ठाणे महानगरपालिका व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण आज शिकणार आहोत इयत्ता 8वी विषय गणित मधील प्रकरण 5वं विस्तार सूत्र या घटकातील उपघटक ए अधिक बी कंसाचा घन याचा विस्तार. याचा विस्तार करायला आज आपण शिकणार आहोत. या अगोदर आपण कंसामध्ये एक्स अधिक ए कंस पूर्ण दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक बी याचा विस्तार आयत व चौरस यांच्या क्षेत्रफळाच्या साह्याने कसा करावा किंवा कसा मिळवावा हे पाहिलं होतं. त्याचबरोबर आपण गुणाकाराच्या साह्याने सुद्धा त्या दोन कंसाचा विस्तार कसा करावा हे पाहिलं, त्याचबरोबर त्यावर आधारित उदाहरणं सुद्धा सोडवलेली आहे. आता आपण पाहणार आहोत कंसात ए अधिक बी कंसाचा घन याचा विस्तार. आता ए अधिक बी कंसाचा घन म्हणजेच काय, तर ए अधिक बी हा कंस तीन वेळा लिहायचा. ए कंसाचा तिसरा घात दिलेला आहे, तिसरा घात म्हणजेच तीन वेळा गुणाकार आपण इथे लिहिलेला. आता तीन वेळा गुणाकार आपण लिहिला, पण या अगोदर आपण शिकलोय की ए अधिक बी कंसामध्ये ए अधिक बी कंस पूर्ण दुसऱ्या कंसात ए अधिक बी कंस पूर्ण या दोघांचा गुणाकार किंवा ए अधिक बी या दोघांचा याचा वर्ग ए अधिक बी याचा वर्ग याचा विस्तार कसा करायचा हे आपण शिकलेलो आहोत. त्याप्रमाणे आपण हा पहिला कंस ए अधिक बी तसाच ठेवून या दोघांचा विस्तार जो आपण शिकलेलो आहोत तो इथे लिहूया. या दोघांचा विस्तार काय आला होता, तर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग. आठवतंय का पुन्हा करून पाहायचं बघूया. चला ए अधिक बी गुणिले ए अधिक बी ह्याचा विस्तार कसा काढला होता आपण, तर ए ने अगोदर ह्या कंसाला गुणलं होतं आणि नंतर ह्या बी ने या कंसाला गुणलं होतं. ए गुणिले ए ए वर्ग आला, त्यानंतर ए ए ने बी ला गुणलं ए बी आला, त्यानंतर इथे पुन्हा बी गुणिले ए म्हणजेच ए बी आणि नंतर अधिक बी ने बी ला गुणलं आला बी वर्ग. या ठिकाणी ए वर्ग ए बी हे दोन वेळा आले म्हणून अधिक दोन ए बी हा एकदा दोन ए बी अधिक बी वर्ग आहे ना हा ह्याचा विस्तार, बरोबर आहे ना. आता तो आपण इथे लिहिलेला आहे, राहिले हे या कंसातील ए अधिक बी. आता मगाशच्याच प्रमाणे आपण गुणाकार करूया. ए ने ह्या पूर्ण कंसाला गुणूया, आणि त्यानंतर राहिलेल्या अधिक बी ने ह्या कंसाला गुणूया. हे आपलं बघून झालेलं आहे, मी हे पुसून टाकते. आता प्रत्यक्ष गुणाकार करूया. ए गुणिले ए वर्ग किती येणार, तर ए गुणिले ए वर्ग येणार ए चा तिसरा घात. त्यानंतर ए ने दोन ए बी ला गुणलं, इथे हा अंक तसाच लिहिला ए ने ए ला, ह्या पूर्ण पदाला आपण ए ने गुणलं, दोनाचे दोन तसेच दिले ए आणि ए ए चा वर्ग आणि बी हे याचं उत्तर आलं. पाहायचंय का इथे बाजूला करून, दोन ए बी गुणिले
ए उत्तर येणार 2a² b हे आपण लिहिलेलं आहे. याचप्रमाणे इथे ए ने या बी वर्गला गुणलं तर उत्तर येणार ए बी वर्ग. त्यानंतर हा गुणाकार करूया, बी ने ए वर्गला गुणलं, बी ने ए वर्गला गुणलं तर ए वर्ग बी अधिक ह्या बी ने 2ab ला गुणलं तर उत्तर येणार 2ab² आणि अधिक बी ने या अधिक बी वर्गाला गुणलं तर एकूण किती बी झाले, हे 2 आणि हा 1, त्यामुळे 3b³. अशा प्रकारे आपण ह्या दोन कंसांचा गुणाकार मांडलेला आहे. त्याचा एकत्रीकरण करून घेऊया, जे समान घटक आहेत त्यांची बेरीज करून घेऊया आणि आपण एक सूत्र पुढचं मिळवूया. ए घन तसाच लिहिला, त्यानंतर बघा 2a² b यासारखंच दुसरं कोणी मिळते का पाहूया. ए चा वर्ग असणारा तर इथे आहे बघा ए चा वर्ग बी, हे 2 आणि हा 1 मिळून झाले 3a² b. नंतर ए बी वर्ग याच्या सारखा दुसरा कोण आहे, हा बघा हा इथे आहे ए बीचा वर्ग सारखा, हा इथे 2ab² आहे, हे इथे 2 आणि हा 1 मिळून झाले 3ab². नंतर राहिले ए बीचा घन, ते इथे आपण लिहिलेले आहेत. अशा प्रकारे आपण ए अधिक बी कंसाचा घन याचा विस्तार इथे पाहिलेला आहे. कसा केला तर ए अधिक बी कंसाचा घन, घन म्हणजे 3 वेळा, म्हणून आपण पहिल्यांदा ए अधिक बी असे 3 कंस लिहून घेतले. त्यानंतर 3 पैकी 2 कंस जे आहेत याचा विस्तार आपण अगोदरच शिकलेलो आहोत तो इथे मांडला, ए वर्ग अधिक 2ab + b². आणि त्यानंतर उरलेल्या ह्या ए अधिक बी या कंसाने ह्या कंसाला गुणलं. अगोदर ए ने ह्या कंसाला गुणलं, त्यानंतर बी ने ह्या कंसाला गुणलं, गुणाकार केला आणि आपल्याला हे विस्तार सूत्र मिळालेलं आहे. सूत्र काय मिळालेलं आहे, ए अधिक बी कंसाचा घन याचा विस्तार आलेला आहे ए चा घन अधिक 3ab² अधिक 3ab² अधिक b² आपण आता ह्या सूत्राच्या दृढीकरणासाठी किंवा हे सूत्र आपल्याला मिळालेलं आहे याचा वापर करून काही गणित सोडवणार आहोत. अगोदर आपण हे सूत्र वर लिहून ठेवूया, ज्याचा वापर करून आपण गणित सोडवणार आहोत. हे सूत्र काय मिळालेलं आहे आपल्याला, तर हेच लिहूया. ए घन 3a² b अधिक 3ab² अधिक b² हा जो विस्तार आहे तो आपण इथे लिहून ठेवूया आणि त्यावर आधारित उदाहरण सोडवूया. पहिलं गणित आहे x + 3 कंसाचा घन. आता x + 3 कंसाचा घन याचा विस्तार आपल्याला ह्या सूत्राप्रमाणे करायचा आहे. इथे सूत्रामध्ये a आहे, म्हणजेच x च्या जागी आपल्याला किंवा आपल्याला a म्हणजेच x आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि b च्या जागी 3 आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे.
बघा आपल्याला या विस्तार सूत्राप्रमाणे पुढचं गणित सोडवायचं जर आहे तर त्यासाठी आपल्याला याप्रमाणे किमती काढून साइडला लिहून ठेवल्या पाहिजे. ए म्हणजे एक्स आहे आणि बी म्हणजे तीन आहे, लिहून घेतले. आता यानंतर इथे सूत्रामध्ये विस्तार दिलेला आहे ए चा घन. ए चा घन म्हणजेच एक्स चा घन. त्यानंतर दिलेला आहे अधिक तीन ए वर्ग बी, तीन गुणिले ए चा वर्ग. ए आहे एक्स म्हणजे एक्स चा वर्ग गुणिले बी, बी काय आहे तीन. याच्या पुढे अधिक तीन गुणिले ए, ए आहे एक्स आणि पुढे आहे बी चा वर्ग, बी आहे तीन म्हणजे इथे तीन चा वर्ग. त्याच्या पुढे आहे अधिक बी चा घन, बी चा घन, बी किती आहे तीन म्हणजेच तीन चा घन. अशा प्रकारे मांडणी करून घेतली. आता याच्या पुढे आपण हे उदाहरण सोडवूया. एक्स चा घन तसाच्या तसा लिहूया, कारण ह्याच्यात आता पुढे काही करण्यासारखं नाही. नंतर या ठिकाणी तीन गुणिले एक्स वर्ग गुणिले तीन, आपण हे असं या चौकोनी कंसामध्ये मांडून घेऊया. म्हणजे आपल्याला किंमत काढत असताना गोंधळ होणार नाहीये. त्यानंतर या कंसामध्ये तीन गुणिले एक्स, तीन एक्स गुणिले तीन चा वर्ग म्हणजे नऊ, अधिक तीन चा घन. तीन चा घन किती, तर तीन त्रिक नऊ, नऊ त्रिक सत्तावीस. पुढे एक्स चा घन अधिक तीन गुणिले एक्स वर्ग गुणिले तीन, इथे अंक अंकांचा गुणाकार पहिला करून घेऊया. तीन त्रिक नऊ एक्स वर्ग अधिक तीन गुणिले नऊ, नऊ त्रि सत्तावीस एक्स अधिक सत्तावीस. अशा प्रकारे आपल्याला एक्स अधिक तीन कंसाचा घन याचं उत्तर मिळालेलं आहे. एक्स घन अधिक नऊ एक्स वर्ग अधिक सत्तावीस एक्स अधिक सत्तावीस. अशा प्रकारे आपण ह्या सूत्राच्या साह्याने हे उदाहरण सोडवलेलं आहे. याच्या पुढे दुसरं गणित सोडवूया. तीन एक्स अधिक चार वाय कंसाचा घन. पुन्हा एकदा आपण विस्तार सूत्राप्रमाणे किमती लिहित असताना, विस्तार सूत्राप्रमाणे गणित मांडत असताना त्यातील ए आणि बी हे जे आहेत ते आपल्याला त्या गणितातना शोधून काढून बाजूला लिहायचे. ए आणि बी, ए आहे तीन एक्स आणि बी आहे चार वाय. याचा वापर करून आता आपल्याला पुढचं गणित सोडवायचं आहे. पहिला आहे ए चा घन. ए काय आहे तीन एक्स म्हणजेच तीन एक्स चा घन. हे झालं. नंतर अधिक तीन गुणिले ए चा वर्ग, ए चा वर्ग, ए म्हणजे तीन एक्स, मग ए चा वर्ग म्हणजे तीन एक्स चा वर्ग. नंतर गुणिले बी आहेत, बी काय आहे चार वाय, ते बी इथे लिहिले. येते लक्षात. त्यानंतर अधिक बी घन, बी काय आहे चार वाय, त्याचा मांडणी केली. आता याची पुढे किंमत काढूया. म्हणजेच आपल्याला हे गणित पुढे सोडवायचं आहे. तीन एक्स चा घन, तीन चा घन किती येतो सत्तावीस, एक्स चा घन याची किंमत काढून झाली. अधिक या ठिकाणी
सॉरी इथे आपल्याला अजून एक पद लिहायचं राहिलेलं आहे दुसरं पद तीन सॉरी पहिलं पद दुसरं पद आणि तिसरं पद आहे तीन गुणिले ए ए आहे तीन एक्स गुणिले बी चा वर्ग बी आहे चार वाय त्याचा वर्ग अधिक बी चा घन म्हणजे चार वायचा घन. आता या पहिल्या कंसाची किंमत आपण काढूया तीन गुणिले इथे तीन एक्स चा वर्ग सांगितलेला आहे तीन चा वर्ग नऊ एक्स चा वर्ग गुणिले चार वाय त्यानंतर अधिक तीन याला सुद्धा या कंसात घालूया तीन गुणिले तीन एक्स तीन त्रिक नऊ नऊ एक्स गुणिले चार वाय आता चार वायचा वर्ग आपल्याला करायचा आहे तर चारचा वर्ग येणार चार चौक सोळा वायचा वर्ग कसं आलं तर तीन गुणिले तीन नऊ आणि हा एक्स नऊ एक्स लिहिलेले आहेत आणि चार वायचा वर्ग चारचा वर्ग सोळा आणि वायचा वर्ग इथे आपण लिहिलेला आहे त्यानंतर इथे सुद्धा चारचा घन आपल्याला लिहायचा आहे चारचा घन म्हणजे चार गुणिले चार गुणिले चार असं तीन वेळा चारचा गुणाकार केला चार चौक सोळा सौ चौक चौसष्ट वाय घन. पुढे सत्तावीस एक्स घन अधिक आता हा कंस पूर्ण सोडून घेऊया तीन नवे सत्तावीस तीन नवे सत्तावीस आणि सत्तावीस चोक एकशे आठ तीन नवे सत्तावीस सत्तावीस चोक एकशे आठ या ठिकाणी एक्स आणि वाय दिलेले आहेत तेही लिहायचे बघा अगोदर अंकांचा गुणाकार करून घेतला तीन नवे सत्तावीस चोक एकशे आठ आणि हे एक्स वर्ग आणि हा वाय हे आपण लिहून घेतलो त्यानंतर आता हा कंस सोडवून घेऊया नऊ एक्स गुणिले सोळा वाय वर्ग इथे पण आपण अंकांचा गुणाकार पहिला करून घेऊया सोळ नवे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस आणि ही अक्षर एक्स आणि वाय वर्ग येते लक्षात त्यानंतर हे पुढचे चौसष्ट वाय घन लिहून तर हे गणित कसं सोडवलं लक्षात आलंय का तुमच्या सर्वांच्या तीन एक्स अधिक चार वाय कंसाचा घन याप्रमाणे आपण ए आणि बी ची किंमत काढून घेतली आणि त्याप्रमाणे मांडणी करून घेतली इथे पहिल्या वर्ग पहिल्या पदाचा आपण घन करून घेतला नंतर तीन ए वर्ग बी याप्रमाणे मांडणी केली नंतर तीन ए बी चा वर्ग याप्रमाणे मांडणी केली आणि शेवटला अधिक बी चा घन याप्रमाणे आपण ही मांडणी करून हे उदाहरण सोडवलेलं आहे. त्यानंतर पुढचं गणित सोडवूया पुढचं गणित आहे दोन एम छेद एन अधिक एन छेद दोन एम कंसाचा घन इथे सुद्धा आपल्याला पहिला ए आणि बी याची किंमत काढून घ्यायची आहे आणि फार सावकाश काळजीपूर्वक आपल्याला हे गणित सोडवायचं आहे एकतर अपूर्णांकाचं आहे आणि हे करत असताना कुठेही चूक होता कामा नये. पहिला ए म्हणजेच दोन एम छेद एन आणि बी आहे एन छेद दोन एम हे लिहून घेतले आणि याप्रमाणे आपल्याला आता हा विस्तार करायचा आहे. ए चा घन म्हणजेच दोन एम छेद एन चा घन त्यानंतर अधिक तीन
गुणिले ए चा वर्ग, ए काय आहे 2m/n त्याचा वर्ग गुणिले बी, बी आहे n/2m हे लिहिले. त्यानंतर अधिक हे पुढचं पद 3 गुणिले ए आहे 2m/n गुणिले बी चा वर्ग, बी आहे n/2m याचा वर्ग. आणि त्यानंतर शेवटचं पद आहे बी चा घन, बी म्हणजे काय आहे n/2m याचा घन. मांडणी आपण करून घेतलेली आहे, आता आपल्याला पुढे हे गणित सोडवायचं आहे. बघा 2m/n कंसाचा घन, अंकांचा घन करून घेऊया, किती आहे 2, 2 चा घन किती येणार 8, 8m घन आणि n चा सुद्धा घन, हे झालं. त्यानंतर अधिक 3 गुणिले इथे 2m/n कंसाचा वर्ग आहे, 3 गुणिले ह्या कंसाचा वर्ग म्हणजेच 2m/n याचा 2 वेळा गुणाकार. इथे आपण डायरेक्ट गणित म्हणजे गुणाकार करून उत्तर न लिहिता अशा प्रकारे त्याचा विस्तार करूया, कारण त्याचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे. n/2m मांडणी झालेली आहे. त्यानंतर वाटल्यास आपण हे असं चौकोनी कंसात घेऊया. त्यानंतर पुढे दुसऱ्या चौकोनी कंसात 3 गुणिले 2m/n गुणिले इथे सुद्धा ह्या कंसाचा वर्ग जो करायचा आहे तो आपण अशा स्वरूपात लिहूया, 2 वेळा गुणाकार ह्याचा गेला. दोन कंसांच्या मध्ये दिसत नसलं तरी गुणाकाराचं चिन्ह असतं. त्यानंतर हा कंस पूर्ण करून पुढचा जो कंस आहे त्याची मात्र आपण किंमत काढून घेऊया. n चा घन आणि इथे 2m चा घन म्हणजे 2 चा घन येणार 8 आणि m चा घन. आता ही अशी मांडणी मी का केलेली आहे तर ही संख्या आपण अशीच लिहूया. या ठिकाणी ह्या चौकोनामध्ये बघा 3 गुणिले 2m/9n गुणिले 2m/n गुणिले n/2m इथे नीट पाहिलं असता ह्या दोघांच्या गुणाकारामध्ये आपल्याला सारखे सारखे घटक घालवता येतील, म्हणजेच यांचा भागाकार होतो. 2m हे 2m गेले, त्यानंतर हा n आणि हा n गेला, राहिलं कोण तर 3 गुणिले 2m/n. पुन्हा एकदा बघा इथे 3 गुणिले 2m/n गुणिले 2m/n गुणिले n/2m ह्या गुणाकारामध्ये सारखे सारखे घटक गेलेले आहेत, त्यांचा भागाकार होऊन तिथे 2m/n हे शिल्लक राहिलेले आहेत. याचप्रमाणे ह्या चौकोनात या चौकोनी कंसात सुद्धा बघा इथे हे 2m आहेत, हे 2m आहेत, सारख्या सारख्या या संख्यांचा भागाकार झाला आणि त्यामुळे n आणि हे n गेले, हे 2m आणि हे 2m गेले, राहिलं कोण तर 3 गुणिले n/2m पुढे अधिक n चा घन छेद 8m चा घन.
पुढे 8m^3 छेद n चा घन अधिक, आता हा कंस सोडून घेऊया, अंकांचा गुणाकार करूया, 3 × 2 = 6m छेद n. आता 3 ने 2 ला का गुणलं तुम्हाला माहिती आहे, कारण 3 च्या छेदस्थानी दिसत नसले तरी तिथे 1 असतो, या 3 आणि 2 या अंशस्थानी असणाऱ्या अंकांचा गुणाकार केला, 3 × 2 = 6, 6m छेदस्थानी n, 1 × n n अधिक, पुन्हा इथे 3 × n म्हणजे 3n आणि हे 2m लिहिले, अधिक n घन छेदस्थानी 8m घन. पहा ह्या कंसाचा घन याचा विस्तार हा अशा प्रकारे केलेला आहे. गणित सोडवत असताना फार काळजीपूर्वक आपल्याला ते अंक लिहावे लागतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचं उत्तर काढणं सोपं होतं. जरा सुद्धा धन ऋण या चिन्हांचं लिहिताना विसर पडला तर आपलं गणित चुकू शकतो आणि म्हणून आपल्याला फार काळजीपूर्वक ही गणितं सोडवावी लागतात. मला असं वाटतं की हे लक्षात आलं असेल तुमच्या. अजून एक पुढचं गणित सोडवूया वेगळ्या प्रकारचं. घन मी म्हटलं ना वेगळ्या प्रकारचं, तर इथे दिलेला 41 घन आपलं गणित आपल्याला हे जे विस्तार सूत्र दिलेलं आहे ते कशा स्वरूपात आहे, ए अधिक बी या स्वरूपात आहे, त्यामुळे आपण ह्याची मांडणी जी आहे ती ए आणि बी याच्या स्वरूपात करून घेणार आहोत. कशी? तर 40 + 1 कंसाचा घन. ए म्हणजे 40 आणि बी म्हणजे 1. आता याचा वापर करून आपण या सूत्राप्रमाणे मांडणी करणार आहोत. पहिला आहे एचा घन. एचा घन म्हणजेच 40 घन, बरोबर. त्यानंतर अधिक 3 × a² ए काय आहे? ए आहे 40. मग इथे येणार एचा वर्ग म्हणजे 40² गुणिले बी. बी काय आहे? 1. म्हणून तो 1 इथे लिहिला. त्यानंतर पुन्हा अधिक 3 × a. ए म्हणजेच 40 ते इथे लिहिले गुणिले बी वर्ग. बी काय आहे? बी ची किंमत आपण काढलेली आहे 1. मग 1² हे आपण चौकोनी कंसात घेतलं. त्यानंतर पुढे आहे अधिक बीचा घन. बी काय काढलेलं आहे आपण? बी म्हणजे 1. इथे आपल्याला 1² लिहायचा आहे. लक्षात आलंय तुमच्या? 41 कंसाचा घन आहे, त्याची मांडणी आपण ए अधिक बी प्रमाणे करून घेतली, 40 + 1 कंसाचा घन, आणि विस्तार सूत्राप्रमाणे आपण ही अशी मांडणी करून घेतली आहे. एचा घन म्हणजे 40² अधिक 3 × a² म्हणजे 40² गुणिले बी म्हणजे 1 आले. त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये 3 × a म्हणजे आहे 40 लिहिलेले आहे तिथे, गुणिले बी वर्ग म्हणजे 1² अधिक 1² अशी ही मांडणी झालेली आहे. आता पुढे सोडूया. चाळीसचा घन. 4 घन किती येतो? 16. 4 × 16 16 × 64 आणि त्याप्रमाणे 40 घन येणार 64,000. बघायचं का? 40 × 40 हे 2 0 म्हणले, 4 × 16 × परत 40 × 40 40 सक
24, 40 एके 40, 64,000 हा आला 40 चा घन. त्यानंतर आपण हा काउंट सोडून घेऊया 3 गुणिले 40 चा वर्ग. 3 गुणिले 40 चा वर्ग किती येतो? 4 चा वर्ग येतो 16 आणि 40 चा वर्ग येणार 1600 गुणिले 1. त्यानंतर अधिक हा जो पुढचा कंस आहे 3 गुणिले 40 गुणिले 1 चा वर्ग येणार 1 अधिक 1 चा घन. आता 1 चा घन येतो 1च, त्यामुळे आपण आता हे पुन्हा नको लिहूया. पुढे 64,000 अधिक या कंसात गुणाकार करून घेऊया. 16 एके 16, 32 37 48 आणि हे 2 0 4,800 गुणिले 1 म्हणजे पुन्हा 4,800 झाले. अधिक इथे 40 त्रिक 120 4 त्रिक 12 हा 0 120 गुणिले 1 म्हणजे पुन्हा आले 120च अधिक 1. आता यांची सगळ्यांची बेरीज करूया. कसं आलं लक्षात आलंय तुमच्या? तर हे याप्रमाणे आपण मांडणी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे 3 गुणिले 40 चा वर्ग 1600 गुणिले 1 हे लिहिलंय. तर इथे 3 गुणिले 40 आणि 1 चा वर्ग 1 तो इथे लिहून आता आपण किंमत काढलेली आहे. इथे आले 16 त्रिक 48 आणि हे 2 0 म्हणजेच 4,800 आणि इथे 120 अधिक हा 1. 64,000 अधिक 4,800 अधिक 120 अधिक 1. आता आडवी बेरीज करूया आपण. आडवी बेरीज कशी करायची? एकक स्थानचा 1 अगोदर लिहिला, त्यानंतर दशक. आता एकक स्थानी इथे 1 आहे, इथे 0, इथे 0, इथे 0 म्हणून 1 लिहिला. नंतर दशक स्थानचे 2, इथे 0 आहे, इथे पण 0 म्हणजे 2 चे 2 दिले. त्यानंतर शतक स्थानचा हा 1, हा हे 8, 1 आणि 8 झाले 9 आणि इथे शतक स्थानी कोणी नाहीये म्हणून ते 9 च्या 9 लिहिले. त्यानंतर इथे हजार स्थानी आहेत 4 आणि इथे हजार स्थानी आहेत 4 म्हणजे 4 आणि 4 झाले 8 आणि त्यानंतर हे दशहजार घरामध्ये 6 आहेत, ते 6 च्या 6 तसे लिहिले. तर 68,921 हे याचं उत्तर आलेलं आहे 41चा घन. यानंतर आपण सराव संच 2 मधील काही गणित सोडवणार आहोत. लक्षात येत आहे ना? पहा, येत नसेल तर अजून काही गणित सोडवूया की जेणेकरून आपल्याला हे सूत्र वापरून कसं गणित सोडवायचं ते लक्षात येईल. सराव संच 5.2 याच्यातलं पहिलं गणित बघूया. के अधिक 4 कंसाचा घन, याचा आपल्याला विस्तार करायचा आहे. सोपं गणित आहे. ए बरोबर के आणि बी बरोबर 4. आता विस्तार सूत्राप्रमाणे आपण त्याची मांडणी करून घेऊया. पहिला काय येणार? तर ए चा घन. ए म्हणजे काय आपण लिहिलंय? के. ए चा घन म्हणजेच के चा घन. अधिक 3 गुणिले ए वर्ग. ए वर्ग, ए म्हणजे काय आहे? के. मग तो के इथे लिहिला आणि त्याचा वर्ग लिहिला. गुणिले बी. बी म्हणजे काय आहे? तर 4 लिहिले. नंतर अधिक 3 गुणिले ए. ए म्हणजे काय आहे? के. नंतर गुणिले बी चा वर्ग. बी काय आहे? 4. 4 चा वर्ग आपल्याला इथे लिहायचा आहे. या ठिकाणी चिन्ह मांडताना आणि अक्षर लिहिताना फार काळजीपूर्वक लिहावी
लागतात, नाहीतर ती लिहित असताना मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतो. पुढे अधिक बीचा घन, बी किती आहे? चार. चारचा घन. आता पुढे केचा घन अधिक तीन गुणिले केचा वर्ग गुणिले चार अधिक तीन गुणिले के गुणिले चारचा वर्ग. चारचा वर्ग किती येतो? सोळा. अधिक चारचा घन, चारचा घन चौसष्ट. पुढे केचा घन अधिक अंक अंकांचा गुणाकार पहिल्यांदा करून घेऊया. तीन चौक बारा के वर्ग अधिक इथे सुद्धा अंक अंकांचा गुणाकार करून घेऊया. सोळत्रिक अठ्ठेचाळीस के अधिक चौसष्ट. तर अशा प्रकारे के अधिक चार कंसाचा घन याचा विस्तार आला केचा घन अधिक बारा के वर्ग अधिक अठ्ठेचाळीस के अधिक चौसष्ट. हे अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे. आणखीन याच्या पुढे आपण गणित सोडवणार आहोत. पुढचं गणित बघूया. जेवढा सराव आपण जास्त करणार तेवढंच आपल्याला गणित अतिशय व्यवस्थित सोडवता येणार आहे. कारण गणित हा विषय असा आहे की जो सरावानेच जमत असतो. 7x अधिक 8y कंसाचा घन. चला ए आणि बी काढून घेऊया. ए बरोबर 7x आणि बी बरोबर 8y ह्या किमती काढून घेतल्या. याच्या पुढे आता आपल्याला या सूत्राप्रमाणे मांडणी करायची आहे. चला ए घन म्हणजे काय येणार? ए म्हणजे आहे 7x, मग 7x चा घन अधिक 3 गुणिले ए चा वर्ग. ए काय आहे? 7x. 7x चा वर्ग गुणिले बी. बी काय आहे? आपले 8y. लिहिले हे आपण जरा चौकोनी कंसात घालू म्हणजे गोंधळ नको व्हायला. पुढचं पद अधिक 3 हे सुद्धा चौकोनी कंसात घेऊया. 3 गुणिले ए. ए काय आहे? 7x गुणिले बी चा वर्ग. बी काय आहे? 8y. 8y कंसाचा वर्ग. याप्रमाणे मांडणी करून घेतली. शेवटचं पद अधिक बी चा घन आणि बी काय आहे? तर 8y. मग 8y कंसाचा घन. ही मांडणी करून घेतली. एकदा मांडणी करून घेतली की त्यानंतर आपल्याला गणित सोडवणं सोपं होऊन जातं. पुढे या ठिकाणी 7चा घन. 7चा घन किती येतो? 343 आणि x चा घन. अगोदर अंकाचा घन लिहून घेतला आणि त्यानंतर अक्षराचा घन लिहिला. अधिक आता 3 गुणिले 7x वर्ग. 7x कंसाचा वर्ग आहे. 7चा वर्ग येणार 49. 49 x वर्ग हा झाला आणि गुणिले 8y. त्यानंतर पुढचा कंस सोडून घेऊया. 3 गुणिले 7x गुणिले इथे 8y कंसाचा वर्ग. 8चा वर्ग 8 64 आणि y चा वर्ग. अधिक या ठिकाणी 8y कंसाचा घन दिलेला आहे. 8चा घन आपल्याला पाहिजे. तर 8चा घन हा येतो 512. y चा घन. बघा
जर आपण ही गणित सोडवत असताना वर्ग आणि घन पाठ करून ठेवले, 1 ते 10 अंकांचे तरी कमीत कमी पाठ करून ठेवले, तर आपल्याला गणित सोडवताना फार सोपं जातं। तर आजचा घन जो आलेला आहे तो आहे 512 वायचा घन, नाहीतर गुणाकार करणार आणि मग त्यानंतर गणित सोडवणार, मग ते गणित आणखीन मोठं होत जातं, त्याला वेळ लागतो। पुढे जाऊया, 343 एक्सचा घन अधिक, आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणच्या अंकांचा गुणाकार पहिल्यांदा करून घ्यायचा आहे, अंकांचा गुणाकार पहिल्यांदा करून घ्यायचा आहे। तर 49 × 3 यांचा गुणाकार करून घेऊया, 3 × 9 = 27, 7 × 2 = 3 × 4 = 12 आणि 2 × 14 = 147 x² × 8y। आता ह्यांचा गुणाकार, ह्या अंकांचा गुणाकार पुढच्या पायरीला करूया, अधिक 3 × 7 आहेत / 64 आहेत, म्हणजे आपल्याला ह्या 3 अंकांचा गुणाकार करायचा आहे। पण आता आपण सुरुवातीला काय करूया, तर 2 अंकांचा गुणाकार करूया आणि पुढच्या पायरीला तिसऱ्या अंकाचा गुणाकार करूया, 7 × 21 x / 64y² अधिक 512 y घन। आता याच्या पुढे जाऊन आपल्याला इथे गुणाकार करून पुढचं उत्तर काढायचं आहे, हे तसेच लिहूया, 343 x घन अधिक इथे 147 × 8 करायचे आहेत आपल्याला, ह्या 2 अंकांचा गुणाकार करायचा आहे, 147 × मगाशी आपण इथे काढलेलेच होते, तर ते इथे लिहूया 1176 आणि x² y हे आपण लिहून घेतलेले आहेत, 147 × 8 इथे केले, 1176 आले, x² आणि हे y हे लिहिले। त्यानंतर आता आपल्याला इथे 21 × 64 यांचा गुणाकार करायचा आहे, 21 × 64 1344 यांचा गुणाकार आलेला आहे, हे एक्स आणि हे y² दिलेला आहे, अधिक हे 512 y घन। बघा परत, 343 x घन ह्या दोघांचा गुणाकार केला तो आला 1176 x² y अधिक, या ठिकाणी 21 × 64 यांचा गुणाकार केला तो आला 1344 x y² अधिक 512 y घन। अशा प्रकारे आपण ह्या उदाहरणाच्या सहाय्याने ह्या विस्तार सूत्राचा वापर करून किंमत काढलेली आहे। यानंतर अजून एक गणित आपण सोडवूया, एक्स अधिक 1/x कंसाचा घन। नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा a आणि b ची किंमत काढूया, a बरोबर x आहे आणि b बरोबर 1/x आहे, हे आपण लिहून घेतलं आणि त्यानंतर आपण याप्रमाणे विस्तार करायला घेऊया, a चा घन म्हणजेच x² अधिक 3 × a² a म्हणजे काय आहे x, मग इथे 1² × b म्हणजे काय आहे तर 1/x, त्यानंतर हे चौकोनी कंसात घालू, अधिक 3 × a हे म्हणजे x,
ए म्हणजे x लिहिलेले आहे गुणिले b वर्ग, b म्हणजे काय आहे 1x, 1 छेद x त्याचा वर्ग, कंस पूर्ण अधिक b चा घन, b म्हणजे 1 छेद x त्याचा घन. गणित मांडून घेतलेला आहे. पुढे x चा घन अधिक, आता हा कंस सोडून घेऊया, 3 गुणिले x चा वर्ग म्हणजे x गुणिले 1 छेद x. आता इथे डायरेक्ट x वर्ग असं न लिहिता मी x चा दोन वेळा गुणाकार मांडलेला आहे, कारण आपल्याला इथे भागाकार करायचा आहे, त्यासाठी आपण अशी मांडणी केलेली आहे. इथे 3x न करता 3 गुणिले x गुणिले 1 छेद x गुणिले 1 छेद x अशी मांडणी करत आहोत. म्हणजे इथल्या सारखंच आपल्याला इथे 1 छेद x याचा डायरेक्ट वर्ग न लिहिता दोन वेळा त्याचं गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपण लिहिलेलं आहे. पुढे अधिक 1 छेद x कंसाचा घन, 1 चा घन तर 1च येतो आणि x चा घन हा अशा स्वरूपात येतो तो आपण लिहिलेला आहे. पुढे x चा घन अधिक, या ठिकाणी बघा हा x या x च्या छेदस्थानी 1 आहे, या ठिकाणी याच्या अंशस्थानी 1 आहे आणि छेदस्थानी x आहे. x गुणिले 1 म्हणजे इथे येणार x छेद x आणि मग त्यामुळे x आणि हे x जाणार, राहिले काय तर 3 गुणिले x. कसे गेले ते लक्षात आलंय, इथे x चा वर्ग म्हणजे x गुणिले x मी लिहिले गुणिले 1 छेद x. आता इथे हे जे x आहे हे अंशस्थानचे x आणि हे छेदस्थानीचे x यांचा भागाकार होऊन ते दोघही गेले आणि त्यामुळे तिथे 1 छेद 1 म्हणजेच एकच शिल्लक राहिला आणि म्हणून आपण 3 गुणिले x इथे लिहिलेले आहेत. अधिक याप्रमाणे इथे सुद्धा बघा 3 गुणिले इथे हा x आणि हा x, इथे मगाशी म्हटल्या इथे म्हटल्याप्रमाणे ह्या x च्या खाली सुद्धा दिसत नसला तरी छेदस्थानी 1 आहे, तर अंशस्थानचा आणि हा छेदस्थानचा x या दोघांचा भागाकार होऊन इथे फक्त 1 शिल्लक राहिला आणि त्यामुळे 3 गुणिले हा 1 आहे आणि गुणिले 1 छेद x. लक्षात आलंय कसं ते, तर 3 गुणिले x गुणिले 1 छेद x गुणिले 1 छेद x होते. इथे अंशस्थानचा x आणि इथला छेदस्थानचा x यांचा भागाकार झाला आणि त्यामुळे तिथे 1 शिल्लक राहिला, त्याच्याबरोबर त्याच्या पुढे गुणिले 1 छेद x लिहिलेले आहे, इथला 1 3 गुणिले 1 गुणिले 1 छेद x ते इथे आपण मांडलेले आहे. अधिक 1 छेद x चा तिसरा घात, आता x चा घन अधिक 3 गुणिले x म्हणजे 3x अधिक 3 गुणिले 1 छेद x, मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 च्या छेदस्थानी 1 आहे जरी लिहिलेला नसला, त्यामुळे 3 गुणिले 1 3 छेदस्थानी x, अंशांचा गुणाकार झाला 3 छेद 3 आणि 1 चा गुणाकार झाला 3 आणि ह्याचा गुणाकार झाला x, अधिक 1 छेद x चा घन. अशा प्रकारे ह्या कंसाचा विस्तार हा आला आहे x चा घन अधिक 3x अधिक 3 छेद x अधिक 1 छेद x चा घन. तर आज आपण a अधिक b कंसाचा घन याचा विस्तार a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक
तीन ए बी चा वर्ग अधिक बी चा घन यानुसार काही उदाहरणं सोडवून बघितलेली आहेत. मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आली असती. गणित आपण जेवढी जास्त सोडवू तेवढी ती आपल्याला सरावाने चांगली सोडवता येतात आणि त्यामुळे त्याचा सराव सतत करणं आवश्यक असतं. जर तुम्हाला माझी समजवण्याची पद्धत आवडली असेल किंवा मी शिकवलेलं आवडलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राइब करा. धन्यवाद. धन्यवाद.